मिसे प्रायोजक आहे युवा कलेक्शन लेडीज जेंट्स अँड किड्स वेअर साठी सोलापुरातील एकमेव ब्रँडेड शोरूम. मोठ्यांसाठी पार्टी वेअर, क्लब वेअर, फॉर्मल, कॅज्युअल टी शर्ट, बॉडी स्प्रे, ब्लेझर, सॉक्स, हँकी, इनर वेअर, जीन्स, ट्राउजर, कॉटन पॅन्ट, कार्गो, थ्री फोर्स आणि शॉर्ट्स च्या असंख्य व्हरायटीज. लेडीज साठी लेगिंग टॉप, टू पीस, घागरा, पटियाला लेडीज जाणार करी, वन पीस, वेस्टर्न पार्टी वेअर, जीन्स टॉप, फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक, पटियाला लॉन्ग अनारकली, लॉन्ग वन पीस चुडीदार, कुर्ता, शॉर्ट्स वन पीस, शॉर्ट वन पीस, सैंडल, शूज, बाबा सूट, ऑल चिल्ड्रन्स ड्रेसेस, फक्त ब्रँडेड मध्ये सोलापुरातील एकमेव नाव युवा कलेक्शन, नवी पेठ, सोलापूर. अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलाय. निगडीतील भारतीय जनता पार्टीच्या अटल संकल्प संमेलनात ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडातील सिंचन घोटाळ्यावर दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली आहे. दानवे म्हणाले, जातीभेदाचे आणि बुद्धिभेदाचे राजकारण केले जात आहे. भाजपाच्या विरोधात सर्वजण एकत्र आले आहेत. सिंचन घोटाळ्यात दोषी असणाऱ्या अजित पवारांच्या दारावर कोणत्याही क्षणी पोलीस धडकून अटकेलाही जाऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिंचनाच्या नावावर स्वतःची तिजोरी आघाडी सरकारच्या नेत्यांनी भरली आहे. आम्ही रस्ते, सिंचनाचे काम केले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचे सरकारनं सिंचनाचे घोटाळे केले. 40% अधिक दरानं निविदा काढल्या होत्या. आम्ही सिंचनाच्या निविदा काढल्या, एकही निविदा वाढीव काढल्या नाहीये.